गोष्टीचं नाव आहे काकूचं बाळ. हे पुस्तक प्रथम बुक्स पब्लिकेशन्सचं आहे. लेखिका माधुरी पुरंदरे आणि चित्रसुद्धा त्यांनीच काढली आहेत बरं का. आईने अनुला हाक मारली. अनु उठ आता, किती झोपायचं ते. अनु म्हणाली, मी नाही. आई म्हणाली, मग मी एकटीच जाऊ काकूचं बाळ बघायला. अनु तटकन उठून बसली. बाळ छुटुकलं बाहुलीसारखं, मी येणार. अनु पटापट तयार झाली. अजिबात कटकट न करता तिने दूध पिऊन टाकलं. न रडता आईकडून वेण्या देखील घालून घेतल्या. काकूच्या घरात शिरता शिरताच अनु ओरडली, काकू कुठे आहे बाळ. काकू तोंडावर बोट ठेवत म्हणाली, हळू बोलायचं, बाळ झोपलंय. झोपलंय हॅड बाबा. अनु एकदम खट्टू झाली. आई अनुला जवळ घेत म्हणाली, अनु बाळ अजून ना खूप छोट आहे, त्याला त्रास नाही द्यायचा बरं का. तू ताई आहेस ना त्याची. ताई? अनुला खूप एकदम असं ऐट वाटली. ताई? पण मी एवढी खेळायला आले आणि बाळ झोपलंय कशाला. एवढ्यात बारीकसा पी 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 असा आवाज आला. कुठला वाटतं, काकू म्हणाली आणि तिने बाळाला आईकडे दिलं. अनु म्हणाली, मी पण मांडीवर घेणार बाळाला. तर आई म्हणाली, नाही अनु, तुला अजून जमणार नाही, तू लहान आहेस. अनु कुरकुरली, अगो पण मी ताई आहे ना त्याची. आईने बाळाला मांडीवर घेतलं. अनुला वाटलं, बाळालाच का म्हणून घेतलं, मला पण आईच्या मांडीवर बसायचं आहे. पण आई म्हणाली, अनु लांब हो बरं, बाळाला त्रास नाही द्यायचा, छोटं आहे ना ते. अनुने गाल फुगवले, होप, आणि ती दूर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. बाळाचं पी 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 चालूच होतं. अगं बाई, शी केली वाटतं, काकू म्हणाली. मग तिने बाळाला स्वच्छ केलं, त्याची चड्डी बदलली. बाळ खुदकन हसलं. आता मात्र अनुला रागच आला. ह्या बाळाला काहीच कसं कळत नाही, चड्डीत शिशी करतं, आणि आई आणि काकू तर अगदीच वेड्या आहेत, बाळाला रागवत पण नाहीत. मी चड्डीत नुसती शू केली तरी आई एवढे डोळे मोठे करते. ह्या बाळाला मात्र मांडीवर घेऊन बसते आणि अल्लू चनलू असं करत करत त्याचे लाड करते. घरी जाऊन मी बाबालाच सगळं सांगणार आहे. अनु म्हणाली, आई मला घरी जायचं आहे, चल ना. काकू म्हणाली, अगं का ग, बाळ आवडलं नाही का तुला. अनु म्हणाली, काय वेडं बाळ आहे, चड्डीत शिशी करतं, बोलत नाही, खेळत नाही, मला नाही आवडलं तुझं बाळ, असलं बाळ कशाला का आणलंस तू. घरी परत जाताना अनुने विचारलं, आई मी बाळ कधी होणार आहे. आई म्हणाली, अगं तू पुन्हा बाळ, तू आता पुन्हा बाळ नाही होणार अनु, तू आता मोठी होणार. अनु म्हणाली, मला नाही व्हायचंय मोठी, मला बाळ व्हायचंय आणि तुझ्या मांडीवर झोपायचंय आणि चमच्यानी दुधू प्यायचंय आणि बाबाच्या कडेवर बसून भूर जायचंय. घरी येईपर्यंत अनुची भुणभुण चालू होती. दुसऱ्या दिवशी आई अनुला म्हणाली, अनु तुझे छोटे कपडे, खेळ आणि पाळणा आपण जुई काकूच्या बाळाला देऊन टाकूया, काय. अनु ओरडली, ए नाही हा, माझा आहे तो चेंडू आणि तो जो पाळणा आहे तो पण माझा आहे. आई म्हणाली, बरं मग हे कपडे देऊ ना, छोटे आहेत. अनु पुन्हा ओरडली, असू दे छोटे, मला ते आत्ता घालायचेत, आत्ताच्या आत्ता. मग आईने अनुला छोटंसं झबलं घातलं आणि डोक्यावर टोपडंही चढवलं. अनु रांगत रांगत घरभर फिरली. चेंडू डोक्यावर घेऊन तिने दही घ्या दही असं सगळं केलं. ती त्या खुळखुळ्याशी खेळली आणि मग अनु पाळण्यात चढून बसली. तिला हाताचा अंगठा चोखत पाळण्यात झोपायचं होतं. पण झोपताच येईना, इकडून पाय पाळण्याच्या बाहेर यायला लागले, तिकडून हात पण तिला सरळ करता येईना. घट्ट घट्ट झालेलं झबलं तिला टोचायला लागलं. हॅ, काहीच मजा नाही याच्यात. अनुला कंटाळा आला. अनु आईला म्हणाली, आई ग,
आपण हा फ्रॉक आणि हे टोपडं आणि हा पाळणा आहे ना काकूच्या बाळाला देऊन टाकूया का ग? आई म्हणाली, देऊन टाकायचं म्हणतेस? अगं पण मग तू काय घालणार आणि तू झोपणार कुठे? अनु म्हणाली, अगं मी आता ताई झाली आहे की नाही, ताई झाल्यावर दुसरे कपडे मोठे घालायचे असतात आणि पलंगावर झोपायचं असतं. हो का? हे नव्हतं बाई माझ्या लक्षात आलं, आई म्हणाली. अनुने दुसरे कपडे घातले. ती आईला म्हणाली, हे सगळं त्या बाळाला दे आणि ताईने दिलंय असं सांग. सांगशील की नाही? असं म्हणून अनुने आपली स्कूटर घेतली आणि ती भुरकन खेळायला निघून गेली.